आमच्या पक्षात शरद पवार साहेब जे ठरवतात तेच धोरण असतं, त्यामुळे पवार साहेबांना जे योग्य वाटतं ते पवार साहेबांच्या निर्णयाने होत असतं आमच्या पक्षात, त्यामुळं ते सर्व स्तरावरचा निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे ते म्हणतील त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या त्यांनी माझा मुलगा प्रतीक याच्या सरकारच्या भाषणाच्या वेळी माझ्याबद्दल काही विशेषणं मला जोडली, विशेषणं जोडली आणि त्याच्या पलीकडं त्यांनी केलेल्या विधानात त्यांचंही इंटेन्शन काही नाही आणि ऐकणाऱ्यांचंही काही इंटेन्शन नाही. त्यांनी आपल्या उगवत्या भाषणशैलीमध्ये प्रतीक पाटील यांचं कौतुक करत असताना माझं कौतुक केलं, त्यामुळं याच्यात कोणाशी स्पर्धा करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आणि अमोल कोल्हे यांनी माझ्याबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, एवढाच त्याला अर्थ. राज्यात आता संपर्कात सगळेच एकमेकांचे असतात, त्यात विशेष काय नाही. तसं एकनाथ शिंदे माझ्या संपर्कात आहेत, त्यामुळं काही अडचण नाही. त्याची संपर्क एकमेकाचे लोक साधतच असतात, वेगवेगळ्या कामाच्या अनुषंगाने संपर्क असतात, त्यामुळं उदय सामंत यांनी असं म्हटलं असेल तर ते काही खोटं असेल असं नाही. संपर्क तर वेगवेगळ्या कामानिमित्तानं होतच असतात. असं आहे की वेगवेगळी राज्यात पोस्टर लागली, मागणी झाली, असे सर्व ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा व्यक्त करण्याचं काम होत असतं. पण आज महाराष्ट्रातली वस्तुस्थिती जी आहे त्यात एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर मेजॉरिटी आहे आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत, आणि त्यामुळं विरोधी पक्षात असताना आम्ही अशी कोणती भूमिका व्यक्त केलेली नाही. आता समर्थक अशी भूमिका व्यक्त करत असतील तरी अजितदादा असोत किंवा मी असोत किंवा आणखीन कोणी असोत, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत आमचा नंबर येत नाही तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. आणि नंबर येताना देखील आम्ही सगळे एक मताने याच्यावर निर्णय करू, आमच्यात कोणताही वाद नाही, कोणताही संघर्ष नाही, आणि आम्ही सगळे मिळून हा पक्ष कसा मोठा व्हायचा होईल याचा प्रयत्न करतो. सुदानमध्ये एक साखर कारखाना खातोमच्यापासून 1200 किलोमीटर अंतरावर आहे दक्षिणेकडे, आणि त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातले बरेच कामगार आणि तंत्रज्ञ त्या ठिकाणी काम करत होते. आता जे युद्ध सुरू झाले अंतर्गत त्यांचं, त्यामुळे या कारखान्यातून त्यांना बाहेर जाता येत नाही. या कारखान्यांच्याकडे पुरवठा करणारी औषधं अन्न यांचाही आता पुरवठा बंद झालेला आहे आणि त्यामुळं ते प्रचंड अस्वस्थ आहे आणि आतुरतेनं मदतीची वाट पाहत आहे. त्याचा परिणाम असा आहे की ते सगळे भयभीत झालेले आहेत. माझ्याशी त्यांनी काहींनी संपर्क साधलेला आहे, आमच्या भागातल्या काही लोकांशी संपर्क साधलेला आहे. मी परराष्ट्र खात्याला आणि आदरणीय शरद पवार साहेबांचं देखील त्याकडे लक्ष वेधलेलं आहे. उच्च स्तरावरून प्रयत्न व्हावेत आणि त्यांची सुटका व्हावी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहे. केंद्र सरकारने देखील त्यांच्या सुदानमधले जे गव्हर्नर आहेत किंवा अँबॅसेडर आहेत त्यांच्याशी बोलून, हे अंतर मोठं आहे त्यामुळे त्यांना कशी मदत पाठवता येईल याकडे तातडीने लक्ष वेधणं आवश्यक आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.